नमस्कार, पोया अपडेट खबरो। मुख्यमंत्री पर्रिकरांच्यो दिल्ली, प्रधानमंत्री, अर्थमंत्री, नगरविकास आणि पर्यावरण मंत्र्याबरोबर बसका। केंद्राकडच्या येणावळ, मायनिंग, राना वाठार, दर्यादेग वाठार, उदरगतीची चर्चा। 2 वेगवेगळ्या ॲक्सिडेंटांनी दोघा जणा गेली। मडगावां स्कुलाच्या बसीपोना 12 वर्षाच्या चलीक मरण। वाळपय नगरगाव बस परतली, एकली गेली, 19 जखमी। कर्नाटकातल्या मिनाची पणजे मुरगाव बंदरावेल्यान जाल्ल्या निर्गतीची सीबीआय करूक सोदता चौकशी। रावल्या गोय सरकाराच्या अधिसुचोवणेक, सरकार म्हणटा अधिसुचोवणेची गरज ना। काणकोणच्या कोसळिल्ल्या बिल्डिंगेच्या केशीत खेळा मंत्री, थळावो आमदार रमेश तवडकरांची झा कमिटीन केली चौकशी। केशीत घुसपला वा बिल्डराकडे संबंध तवडकरान न्हयकारले। आणि पर्रिकर केंद्रात गेल्यात मुख्यमंत्री म्हण जबाबदारी घेऊक तयार। मंत्र्याची कामगिरी बरी नसल्यार मंत्रिमंडळाच्या फेररचणुकेक हरकत ना, उपमुख्यमंत्री फ्रान्सिसाची हेडोनात वक्तव्य। मुख्यमंत्री पर्रिकर सोमारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि शार उदरगत मंत्री व्यंकय्या नायडूक मेळ्ळो। गोयांक केंद्राकडच्यान 294 कोटी कराचो परतावो मेळपाचो आसा म्हण मुख्यमंत्र्यान अर्थमंत्र्याकडे मुद्दो काढला। शार उदरगतीचे प्रश्न सोडवूक आपलो एक अधिकारी गोयात धाडटा म्हण नायडून पर्रिकराक उतर दिला। आज सकाळी मुख्यमंत्री मायनिंग, राना आणि दर्यादेग वाठाराचो प्रश्न घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकराक मेळ्ळो। सोमारा सावन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दिल्ली भोंवडेर आसा। सोमारा तो केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीन आपयल्ले राज्यांचे अर्थमंत्र्यांचे बसकेत वांटेकार झालो। केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी दिल्ली सुरू झाल्या। राज्याकडच्यान प्रस्ताव आणि सुचोवण्यो घेवप चालला। थंय ताणें गोंयांक केंद्राकडच्यान मेळपा आशिल्ले 294 कोटींचे कर परताव्याचो मुद्दो काढलो। त्या उपरांत तो शार उदरगत मंत्री व्यंकय्या नायडूक मेळ्ळो। मुख्यमंत्री पर्रिकर व्यंकय्या नायडू कडेन शार उदरगत निधी आनी प्रकल्पांचेर उलयलो। फाटली कितलीशीच वर्सां हे प्रस्न तश्शे आशिल्ले। आता ह्यो गजाली आणि प्रश्न तडीक लावूंक सरकार पावलां मारता म्हूण नायडू दिल्ली मिडियाकडेन उलयला। शार उदरगतीच्या प्रश्नाचेर अभ्यास करून उपाय काढपाक आपलो एक अधिकारी गोंयांक धाडटलो म्हूण नायडून मुख्यमंत्र्याक उलोवन दाखयला। मंगळारा सकाळी पर्रिकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकराकूय मेळ्ळो। जावडेकरा बरोबर मायनिंग, राना वाठार, दर्यादेग वाठार आणि पश्चिम घाटाचेर बरोच वेळ चर्चा केली। पर्रिकरान आपल्याक काय नवीन उपाय सुचयल्यात, ताचेर चर्चा करून गोयच्या प्रश्नाचेर काय उपाय काढटले असे जावडेकरान ट्विटराचेर म्हणला। जावडेकराक मेळटना मुख्यमंत्र्या बरोबर अर्थ सचिव कृष्णमूर्ती आणि ॲडव्होकेट जनरल आत्माराम नाटकर्णी आशिल्लो। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकिक शिलकार। सकाळी 2 वेगवेगळ्या ॲक्सिडेंटांनी दोघां गेली। वाळपय नगरगाव कदंबा बसीक ॲक्सिडेंट झालो। बस परतली, बसीतली एकली बायल ॲक्सिडेंटान गेली, 19 जणांक मार लागला। बस धाव्या सावन वाळपय वटेन वताली। बसीचे स्टेरिंग घट जाल्ल्यान बस रस्त्या कुशीक वचून परतली। मडगावां सकाळी एक 12 वर्साचे चली स्कुलाच्या बशीपोना पडून आगताक गेले। वाळपय नगरगाव मंगळारा सुमार 12 वरांचेर कदंबाक हो ॲक्सिडेंट झालो। पॅसेंजरांक घेऊन कदंबा धाव्या सावन वाळपय वटेन येताली। नगरगाव वाठारांत पावली तेन्ना बशीचे स्टेरिंग घट जाले आनी ड्रायव्हराचो बशी वयलो ताबो गेलो। बस वचून रस्त्या कुशीक परतली। बशीतली कोडळची देवयानी गांवकार ॲक्सिडेंटांत गेली, 19 जणांक मार लागला। तांचेर वाळपय हॉस्पिटलांत उपचार चल्ल्यात। पुलिसांनी बशीच्या ड्रायव्हराक ताब्यांत घेतला। प्रुडंटा खातीर अविनाश जोशी आनी सावियो डायस। कर्नाटकातल्या मिनाची गोयच्या पणजे आणि मुरगाव बंदरावेल्यान जाल्ल्या निर्गतीची सीबीआय चौकशी करपाक सोदता। कर्नाटकातले बेकायदेशीर मायनिंगाच्या केशीत 9 बंदरावेल्या वेव्हाराची चौकशी चालल्या, पूण प्रकरण कर्नाटकान सीबीआयकडे दिल्ल्यान सीबीआय गोयच्या बंदरावेल्या वेव्हाराची चौकशी करूक गोय सरकाराच्या अधिसुचोवणेची वाट पळयता। गोय सरकार म्हणटा आदेश सुप्रीम कोर्टान दिल्ल्यान गोयच्या अधिसुचोवणेची गरज ना, सीबीआय चौकशी इतल्याचेर आडकल्या। कर्नाटकातले बेकायदेशीर मीन निर्गतीची सीबीआय चौकशी करता। 9 बंदरावयल्यान ही निर्गत जाल्ली, तातूंत गोंयच्या पणजे आनी मुरगांव बंदरावयल्यान जाल्ले निर्गतीची चौकशी करपाक सीबीआय गोंय सरकाराकडेन मान्यताय मागता। फाटल्या 5 म्हयन्या सावन हो पत्र वेव्हार चालला। सीबीआयन पयलें पत्र फेब्रुवारीच्या 3 तारखेर धाडिल्लें, उपरांत सरकारान 12 तारखेर ताचेर जाप दिल्ली। उपरांत सीबीआयन मार्च आनी एप्रिलांत सरकाराक परत याद करून दिली। उपरांत 6 मेक राज्य सरकारान जाप दिली।
सरकार म्हणता सुप्रीम कोर्टान चौकशेचो आदेश दिल्ल्यान मान्यतायेची गरज ना, सीबीआय चौकशी करपाक शकता. जाल्यार सीबीआय म्हणटा चौकशेचो आदेश सुप्रीम कोर्टान दिवंक ना, कर्नाटक सरकारान दिला. ताका लागून गोंयच्या बंदरावयले मीन निर्गतीचे वेव्हाराची चौकशी करूंक सीबीआय गोंय सरकाराची अधिकृत मान्यताय जाय, ते शिवाय चौकशी फुडें वचची ना. कर्नाटकातले बेकायदेशीर मीन निर्गत प्रकरणात आंध्र प्रदेशान हे पयलीच चौकशे खातीर सीबीआय खासा अधिसुचोवणी काढून मान्यताय दिल्या. गोंय सरकारान मात अजून मान्यताय दिवंक नाशिल्ल्यान फेब्रेरा सावन सीबीआय चौकशी सुरू करपाची वाट पळयता. सध्या घोडे पत्र वेव्हाराचेरूच अडकला. प्रुडंटा खातीर महेश गाडी. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.